आरोग्य जागृती। नमस्कार, गुड मॉर्निंग। मी रुपाली खरात बदनापूर इथून आहे। आमचं नवीन वेलनेस सेंटरचं आज उद्घाटन झालेलं आहे। शांताई वेलनेस सेंटर एकतानगरमध्ये हर्सुल टी पॉईंट इथं आहे। तरी सर्वांनी येऊन इथं एकदा व्हिजिट करावं, कारण इथं पूर्ण सुविधाशी सुसज्ज असं आमचं वेलनेस सेंटर चालू झालेलं आहे। मी स्वतःही 30 kg फॅट लॉस केलेलं आहे। माझं पहिले सुरुवातीला वजन 90 kg होतं। 90 kg वेट मी 6 महिन्यामध्ये 30 kg फॅट लॉस केलेलं आहे। 100% रिझल्ट आहे। फ्री ऑनलाईन ऑफलाईन वर्कआउट आहे। तरी सर्वांनी एक दिवस येऊन व्हिजिट द्यावी। वेलनेस सेंटर लोक आता इनहेल्दी खात आहेत, कारण चुकीच्या खानपानामुळं लोकांचे ओव्हरवेट व्हायला लागलेले, आजार वाढलेले, त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करतायत लोक। हे फार चुकीचं आहे। लोकांनी 1 घंटा स्वतःसाठी द्यायला पाहिजे, कारण आता पुढं चालून खानपान चुकीचं असल्यामुळे कॅन्सरसारखे आजार व्हायला लागलेले आहेत। तर लोकांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। वेलनेस सेंटरमध्ये आपण काय त्यांना कोणत्या ट्रेनिंग देतो आणि कसं नियोजन करतो? वर्कआउट आमचं दिवसाचं शेड्यूल वर्कआउटपासून स्टार्ट होतं। आम्ही त्यांना 1 घंटा कार्डिओ एक्सरसाइज घेतो मॉर्निंगचं, आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर त्यांना आम्ही अप्रेश एनर्जी ड्रिंक देतो। त्यानंतर त्यांचा ब्रेकफास्ट चेंज करतो आणि थोडं 0 कॅलरीचं एक्सरसाइज वर्क हे देतो आम्ही त्यांना, न्यूट्रिशन। नाही तसं नाही होऊ शकत। लोकांना स्वतःवरती कंट्रोल करायला पाहिजे, स्वतःशी प्रामाणिकपणे राहायला पाहिजे। वर्कआउट इथं येऊन वर्कआउट करणार, बाहेर जाऊन खाणार तर रिझल्ट 100% येणारच नाही। जसं आम्ही सांगितलं तसं त्यांना फॉलो करावंच लागणार आहे। जसं डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर आपण डॉक्टरांचे रूल्स फॉलो करतो, तसं त्यांना ते फॉलो करावंच लागेल। वेलनेस सेंटरमध्ये आपल्याला 30 ते 40 मिनिटं करावंच लागतं वर्कआउट। नाही, वर्कआउट केल्याच्या नंतर आपली बॉडी ब्लड सर्क्युलेशन होते। ब्लड सर्क्युलेशन झाले की महिलांचे जे गायनेक प्रॉब्लेम असतात ते हळूहळू क्लिअर होतात। जसं जसं ब्लड सर्क्युलेशन होतं तसं आजारही कमी होत जातात आणि 100% रिझल्ट येतो। प्रेग्नन्सीमध्ये वर्कआउट करले जातात? प्रेग्नन्सीमध्ये पण करू शकता, फक्त काही स्टेप आहेत त्या इग्नोर करायच्या। महिलांनी तर दिवसभर घरातली कामवाली बाई होण्यापेक्षा 1 घंटा स्वतःसाठी द्यायला पाहिजे। घरातले काम करून स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि आजारांचं माहेर घर करून घेतात बायका, हे चुकीचं आहे। त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे। नंतर त्यांचे फार हाल होतात। नंतर घरातले मिस्टरही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि मुलांकडे बघण्यात आजारांचं माहेर घर करून बसतात ते। अप्रेशने आपण दिवसभर एनर्जेटिक फील करतो आणि जेव्हा आपण मॉर्निंगला एक्सरसाइज करताना अप्रेश एनर्जी ड्रिंक घेतो तेव्हा आपण डबल एनर्जीनी वर्कआउट करू शकतो आणि एवढा घाम येतो की त्यांनी फॅट रिड्यूस होतो। नमस्कार, मी अप्पाराव रामा भालेराव, संचालक शांताई आरोग्य मंदिर, जटपाडा रोड, छत्रपती संभाजीनगर। आज हे वेलनेस सेंटर टाकण्याचं कारण काय आणि काय संकल्पना कशी सुरू? कसं आहे आज पण त्याला काय म्हणतो मोठापा, म्हणजे ओबेसिटी जी आहे ती दिवसेंदिवस खूप वाढत चालली आणि त्याच्यामुळे कसं आहे खूप साऱ्या बिमारी माणसाला लागू शकते। त्याची म्हणजे बिमारीचं एक माहेर घरच तयार होतं त्याच्यात आणि लोक इतकं मोठापाला तर एवढंसं गांभीर्यानं घेत नाही। त्याच्यासाठी आता हे लोकांना जागृती करण्याचं एक कामच। तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जवळपास 20 वर्ष घातलेले आहे, बघितलेलं आहे। बँकिंग क्षेत्रात तुम्ही घेतलेलं आहे, तुमच्या स्नेही लोकांना बघितलेलं आहे, त्यांच्या आरोग्य संदर्भात त्यांनी स्वतःला वेळ न दिल्यामुळं त्यांच्यावर काय काय आपत्ती आली हे पण तुम्हाला बघितलेलं आहे, तर अशा लोकांना काय संदेश देणार? नाही, अशा लोकांसाठी ना खरं म्हणजे त्यांनी प्रत्येकानेच
फक्त मोठा ते झालेलं तेच लोक नाही तर प्रत्येकाने जीवनामध्ये 24 तासातलं 1 तास तरी स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी करणार नाही तोपर्यंत त्याच्यानंतर तुम्ही इतरांची काळजी घ्यायचं जसं सक्षम राहणार नाही. दुसऱ्याची काळजी घ्यायला आपण सक्षम राहणार नाही. त्याच्यासाठी 1 तास स्वतःसाठी देणं खूप गरजेचं आहे. यात अगोदर मी स्वतःच मला स्वतःलाच अस्थमाचा त्रास होता. माझं वजन जास्तीचं वाढलेलं होतं. मला उठायला बसायला त्रास होत होता. आणि त्याच्यात मग आमचे स्पॉन्सर रुपाली मॅडम यांच्याकडनं मी याचं प्रशिक्षण घेतलं, वर्कआउट केलं आणि माझं 2.5 महिन्यात 12 किलो वजन कमी झालं. जसं वजन कमी झालं त्याच्यानंतर म्हणजे मला खूप चांगलं वाटलं. माझं एक लाईफस्टाईलच बदलली. मग मी तसंच विचार केला म्हणजे जे आपल्याला मिळालं ते आपण आता इतरांना द्यायला काही अडचण नाही आणि खूप चांगलं काम आहे. त्याच्यामुळं मला हे सेंटर टाकायलाच मिळत. लोकांचं जीवन बदलायचं. आज लोक जे त्रास सहन करतात ते याच्यामार्फत जर ते याच्याशी जॉईंट झाले याच्यामार्फत त्यांचं जीवन बदलू शकतं, त्रास कमी होऊ शकतात त्यांच्याकडे. आमचं सकाळी 5 वाजता बॅच सुरू होते वर्कआउटची. सकाळी आमच्या 2 बॅच राहतात आणि संध्याकाळी 5:30 वाजता एक बॅच आहे. म्हणजे दिवसभरातले आमच्या 3 बॅच चालतात. आरोग्य जागृती.